नमस्कार मित्रांनो, फार्मर टेक्निक या यूट्यूब चॅनलवरती मी रवी थोर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण वारंवार वेगवेगळ्या प्रकारची पिकं आपल्या शेतामध्ये घेत असतो, त्याचप्रमाणे मी माझ्या शेतामध्ये काकडीचं पीक घेतलेलं आहे. मित्रांनो, काकडीच्या पिकामध्ये मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात डंक मारला जातो, त्या डंक माशी आपण म्हटलं जातं की ज्यामुळं आपली काकडी खराब होते. वारंवार आपल्या काकडीच्या प्लॉटमध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की आपल्या काकडीमध्ये डंक माशीचं प्रमाण जास्त असतं. मित्रांनो, जी माशी आपल्या जी काकडी बाहेर येते त्यावरती डंक मारते आणि त्यानंतर त्या काकडीमध्ये अशी वाकडी होते, त्यामध्ये एक कीड लागल्यासारखं आपल्याला जाणवतं. मित्रांनो, त्याचबरोबर आपण टरबुजाच्या पिकामध्ये बी आपण डंक आळीचा प्रादुर्भाव पाहू शकतो. बऱ्याच अशा वेगवेगळ्या पिकांमध्ये डंक आळी आपल्याला वारंवार त्रास देत असते. मित्रांनो, त्यावेळेस त्याच्यावरतीच मी एक उपाय घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, तो तुम्हाला उपाय कसा वाटतोय कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तो आपण प्रत्यक्षात बनवणार पण आहोत आणि प्रत्यक्षात तो कशा पद्धतीने वर्क करतोय, मित्रांनो कशा पद्धतीने तो सक्सेसफुल आहे, मी आज तुम्हाला ते दाखवणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर त्याला लाईक करा. अजून पण आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर खाली दिलेल्या रेड कलरच्या बटनला जाऊन सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण की बरेचसे लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही. मित्रांनो, एक सबस्क्राईब करा, त्यासाठी काय पैसे वगैरे काय लागत नाही. मित्रांनो, खाली दिलेल्या रेड कलरवरती सबस्क्राईब करा आणि बाजूच्या दिलेल्या बेल आयकॉनला बी प्रेस करा, जेणेकरून की माझे वेगवेगळे शेतीविषयीचे टेक्निक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत जातील. मित्रांनो, चला तर सुरुवात करू की आपण ते जुगाड लाईटीवर ते जुगाड बनवणार आहे. मित्रांनो, मी हे जुगाड या डब्यापासून बनवणार आहे. मित्रांनो, आपल्याकडे हा एक डब्बा आहे, तेलाचा डब्बा आहे रिकामा झालेला, त्याच्यापासून बनवणार आहे. मित्रांनो, या जुगाडासाठी आपल्याला खर्च खूप कमी आहे. मित्रांनो, 200 ते 250 रुपयामध्ये हे जुगाड चांगल्या पद्धतीने निर्माण होऊ शकतं. मी आज तुम्हाला ते निर्माण करून दाखवणार आहे, आपल्या शेतामध्ये ते लावणार आहे आणि माझ्याच काकडीच्या प्लॉटमध्ये अशा खूप प्रमाणात जे डंक माशी आहे ती आपल्या काकडीवरती डंक मारते आणि ती काकडी खराब होते. मित्रांनो, त्यामुळे मी हे लावणार आहे आणि हे जुगाड नंतर माझ्या टरबुजाच्या शेतीला सुद्धा मी वापरणार आहे. मित्रांनो, चला तर मग सुरुवात करू. आपण काय काय आणलं आहे त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे. मित्रांनो, हे मर्क्युरी मित्रांनो आलेलं आहे, 1000 वॅटची मर्क्युरी आहे. त्यानंतर आपण घेतलेलं आहे की मर्क्युरीचं हे सॉकेट आहे, त्याला ॲडजस्ट करायला मिळतं, ते सुद्धा घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला कलर घेतलेला आहे, कलर पिवळा कलर आवश्यक आहे. मित्रांनो, मे बी पिवळा कलरच घेतलेला आहे. चला तर मग आपण बनवू की कशा पद्धतीने हे बनवलं जातं आणि तुम्हीसुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून की कशा पद्धतीने मी बनवतोय तशाच पद्धतीने तुम्ही पण बनवा. आणि फवारणीचा खर्च होतो मित्रांनो, वारंवार कीटकनाशक आपण आणतो दुकानातून, ते आपण आपल्या शेतामध्ये स्प्रे करतो. मित्रांनो, त्याचा खर्च लवकर कमीत कमी होणार आहे. मित्रांनो, त्यामुळे हे जुगाड 200 ते 250 रुपयामध्ये तयार होत आहे. मित्रांनो, त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. चला तर मग सुरू करूया की कशा पद्धतीने बनवला जातोय. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण डबे पहिल्यांदा फोडून घ्यायचा आहे. मित्रांनो, आपण पाहू शकता मी अशा पद्धतीने डबा आपला हा फोडलेला आहे किंवा त्याला व्यवस्थित पद्धतीने शेप दिलेला आहे असं म्हणू शकतो आपण. मित्रांनो, तर आपण यानंतर काय केलं पाहिजे. मित्रांनो, यानंतर आपण सगळ्यात प्रथम याला मर्क्युरी फिट केली पाहिजे. मर्क्युरी फिट कशी करायची तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता.
मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता की आपण हे कशा पद्धतीने फिट केलेलं आहे. या ठिकाणी स्क्रू मारलेला आहे आणि यासाठी वायर काढण्यासाठी साईडला होल पाडून या ठिकाणी जी कनेक्शन देण्यासाठी वायर आपण बाहेर काढलेला आहे, जेणेकरून की गरम जरी डबा झाला तरी ह्या वायरला सपोर्ट राहणार आहे मित्रांनो. त्यानंतर आपण त्यानंतर काय केलं पाहिजे मित्रांनो, याला व्यवस्थित असा शेप दिला पाहिजे. या ठिकाणी अशी मर्क्युरी आपण बसून घ्यायची आहे मित्रांनो, जेणेकरून की अशी अशी बसून नका आताच घेऊ, फिट करून घ्या मित्रांनो. अशी फिट झाल्यानंतर या डब्याला ना पिवळा कलर द्यायचा मित्रांनो, जेणेकरून पिवळ्या कलरकडे जे फांदरी डंक डंक मारणारी जी माशी असते मित्रांनो ती पिवळ्या कलरकडे जास्त आकर्षित होते. आपण फुलं सुद्धा पिवळ्या कलरची असल्यानंतर जास्त प्रमाणात डंक मारला जातो मित्रांनो. हे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहितलं असेल मित्रांनो, पिवळ्या कलरकडे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण डब्याला कलर दिलेला आहे, पिवळा कलर दिलेला आहे मित्रांनो. याला सुकण्यासाठी थोडा वेळ लागतो, त्यामुळे त्याला सुकून आपण दिलं पाहिजे. नंतर आपण याला फिटिंग करून घेणार आहोत मित्रांनो, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे, तुम्ही फक्त व्हिडिओ पाहत चला. तर मित्रांनो आपण पाहू शकता की हा माझा काकडीचा प्लॉट आहे मित्रांनो, यामध्ये डंक माशी खूप मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो. त्यासाठी आपण जे जुगाड बनवलं होतं ते आता फिट केलेलं आहे मित्रांनो. आपण पाहू शकता की कशा पद्धतीने हे जुगाड फिट केलेलं आहे मित्रांनो. त्या डब्याला एक दिवस आपण ठुलं पाहिजे, जेणेकरून की जो पिवळा कलर आहे ना मित्रांनो तो व्यवस्थित पद्धतीने वाळला जाईल मित्रांनो. त्यामुळं आपण एक दिवस ह्या डब्याला असंच ठेवायचं आहे मित्रांनो. आपण पाहू शकता की असा डबा आपण त्या दिशेने बांधलेला आहे मित्रांनो. हे पोल इथंच आहे, त्यामुळं आपण इथंच वरती कनेक्शन दिलेलं आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण स्विचसुद्धा बसवलेलं आहे मित्रांनो. तर चला तर बघूया आपण स्विच चालू करून आपण कसा हा प्रकाश पडतो लांबून. हो स्विच चालू झालेला आहे मित्रांनो. आपण पाहू शकता डब्यातली जी मर्क्युरी आहे ती पेटली गेलेली आहे. एवढा प्रकाश आपण पाहू शकता की यामध्ये पडलेला आहे, जवळपास सगळा पिवळा प्रकाश आपल्याला समोर दिसेल. यामुळे काय होतं मित्रांनो, जे आपले जे डंक मारणारी पांढरी माशी असते ती याकडे आकर्षित रात्रीच्याला होते, आणि यानंतर जी मर्क्युरी लावली आपण आतमध्ये ती मर्क्युरी पूर्णपणे डब्याला पूर्ण गरम करते मित्रांनो. गरम झाल्यानंतर त्याला आल्यानंतर ते पतंग आल्यानंतर याला चिटाकतात, आणि चिटाकल्यानंतर ते जागेच मेले जातात मित्रांनो. अशी ही टेक्निक मी वापरून हे तयार केलेलं आहे मित्रांनो. आपण पाहू शकता की कुठे कुठे किडे यायला सुद्धा लागलेले आहेत मित्रांनो, आत्ताच चालू केलेलं आहे. मी याचा रिझल्ट तुम्हाला उद्याच्या सकाळी दाखवतो मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघत राहा, स्किप करू नका. पाहू मित्रांनो आपण पाहू शकता की कशी टेक्निक जी टेक्निक मी बनवली होती ती कशी सक्सेसफुल झालेली आहे मित्रांनो. पाहू शकता की कशा पद्धतीने किडे गोळा होतात आणि खाली त्यामध्ये डब्यामध्ये साचली जातात मित्रांनो. आपण पाहू शकतो की डंक माशीसुद्धा पांढरे पांढरे मासे आपल्याला दिसत असतील की डंक माशासुद्धा यामध्ये येत आहेत मित्रांनो. तर मित्रांनो 2 दिवसाच्या प्रयत्नानंतर आपण पाहू शकता की मी हे जुगाड कसे यशस्वी पद्धतीने सक्सेस झालेलं आहे. आज आपण रात्री चालू ठेवले होते हे जुगाड, आज बघू की ह्यामध्ये आपण खरंच किडे आलेत का मित्रांनो. तर हे जुगाड मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो, हे आपण पाहू शकता की कशा पद्धतीने बारीक बारीक तुडतुडे असतील, बारीक बारीक किडे असतील, हे ह्यामध्ये मरून पडलेले आहेत मित्रांनो. हे जुगाड 100% वर्क केलेलं आहे माझे मित्रांनो. आपण सुद्धा आपल्या काकडीच्या पिकामध्ये किंवा अन्य कोणत्याही पिकामध्ये आपण हे जुगाड वापरू शकता मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला हे जुगाड कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि
आपला YouTube चॅनल सबस्क्राइब करा मित्रांनो, असे नवनवीन जुगाड नवनवीन टेक्निक मी तुमच्यापर्यंत या YouTube चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा वारंवार प्रयत्न करेन मित्रांनो. चला तर भेटूया अशा नवीन टेक्निक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्याला जय जवान जय किसान.